श्रोतेहो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये, आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे मुकी झालेली घरं। हल्ली प्रत्येकाला टीव्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघायचे असतात, आजोबाजीला आस्था किंवा प्राणायामाचे प्रात्यक्षिक बघायचं असतं, नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला बातम्या आणि शेअर मार्केटमधले चढ उतार पाहायचे असतात, मुलांना कार्टून नेटवर्क, गृहिणींना दुपारी खाना खजाना आणि संध्याकाळनंतर सिरियल्स पाहायच्या असतात। हे सगळं एका वेळेला शक्यच नाही, म्हणून काही काही घरात दोन किंवा तीन तीन टीव्ही दिसतात। म्हणजे मग प्रत्येकजण आपापल्या आवडीचं चॅनल मनसोक्त बघण्याचा आनंद उपभोगतो, हे बऱ्याच घरात दिसणारं दृश्य आहे। याचे परिणाम आपापसातलं गोठलेलं बोलणं आणि त्यामुळं मुकी झालेली घरं। घर मुकं होण्यासाठी टीव्ही हे एकमेव माध्यम आता राहिलेलं नाही आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअपचंही त्यात चांगलीच भर पडली आहे। बरेच जण टीव्ही बघताना मृतावस्थेत असल्यासारखे असतात, तसेच काही जण व्हॉट्सअपवर चॅटिंग करतानाही असतात। आजूबाजूला काय चाललंय, कोण आलं कोण गेलं हे बघायला मान वर करण्याचंही भान राहत नाही। खूपदा टीव्हीवर आपल्या आवडीची सिरियल पाहत असताना ज्याचं आपल्याकडे काम आहे काहीतरी असं कोणीतरी आलं तर आपलं लक्षच नसतं। इतकंच कशाला, तर त्याच्याकडे जरी आपलं काम असलं तरीही याला नेमकं आत्ताच यायचं काय, नडलं होतं शा, मूड घालवला सगळा, अशी प्रतिक्रिया असते। आलेल्या व्यक्तीला बसा जरा, हे एवढं सगळं संपलं की मग बोलूया असं सांगितलं जातं। आणि अशा वेळी तो बिचारा हताश होऊन एकदा टीव्हीकडं आणि एकदा टीव्हीत रमलेल्या मंडळींकडं आणि मध्येच आपल्या घड्याळाकडं बघत बसतो। तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमं यांच्यामुळे आपण हळूहळू भावना शून्यतेकडे वाटचाल करत आहोत। इतरांशी काही देणं घेणं नाही अशा भूमिकेत आपण आत्मकेंद्रित होत चाललो आहोत। पूर्वीच्या काळी शाळेच्या वेळेत जर कोणी मुलगा रस्त्यावर दिसला तर गावातलं कोणीही अनोळखी माणूस देखील त्याला शाळेत का गेला नाहीस रे आज असं विचारू शकायचे। जेवायला बसलो असताना रस्त्यावर कसला आवाज झाला तर अरे बापरे काय झालं असं म्हणत अनेकदा पानावरून उठून बाहेर धावत गेल्याचं मला आठवत आहे। पण आज तसं काही राहिलंच नाही, अगदी शेजारी काही भांडणं झाली तर सगळ्यात आधी आपणच दार बंद करतो, उगीच आपल्या अंगावर काही यायला नको, नसती लफडी नकोत या विचाराने। श्रोते हो, प्रसार माध्यम आणि तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे की आपण त्याच्यासाठी आहोत हे एकदा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्यानुसारच त्याचा वापर केला तरच घरं बोलकी होतील। घरं बोलकी झाली तरच माणसातला माणूस जागा राहील। श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।